Krishna Cooking Junior. हे बघा, हे आपली उकडलेली भरलेली वांगी किती मस्त झालेले आहेत, एकदा जरूर करून बघा. नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उकडलेलं भरलं वांगं. तर त्यासाठी आता आपण वांगी घेणार आहोत. हे बघा वांगी, त्याचं असं सगळं साईडचं आहे ते काढून घ्यायचं. असे काप द्यायचे त्याला. हे काप दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला भरणार आहे. तर आपण चार वांगे घेतलेले आहे, तर त्याच्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे चिरून बारीक. अर्धी वाटी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला जरा जास्तीच टाकायचा, त्याशिवाय त्याला खमंगपण असा येत नाही. त्याच्यामुळे मी असा एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाल्याची लिंक खाली देत आहे, ती बघा. लसूण खोबरं 2 चमचे टाकायचे आहे. मोठे असे 2 चमचे लसूण खोबरं टाकायचं. मीठ 1 चमचा टाकायचं. तुम्हाला तिखट कसं पाहिजे, झणझणीत पाहिजे असेल तर तिखट जास्त टाकायचं, कमी पाहिजे असेल तर थोडंसं कमी टाकायचं. मी 1 चमचा टाकणार आहे, कारण आपण गरम मसाला टाकलेला आहे भरपूर. हळद 1 चमचा. तेल 2 चमचे छोटेसे. आणि ते सगळं मिक्स, हे सगळं आहे ते मिश्रण असं एकसारखं हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, कारण आपण मीठ हे ते गरम मसाला टाकलेला आहे. असं सगळं मिक्स करून घेतलं की सगळं व्यवस्थित एकजीव होईल, सगळीकडे सारखा हे होईल मसाला. आणि हा आता आपण सगळा मसाला आहे तो हे वांग्यामध्ये भरून घ्यायचा. खूपच छान लागतं हे वांग. आता आपण हे सगळा मसाला वांग्यात भरूया. बघू शकता असं भरून घ्यायचं, असं भरायचं, पूर्ण असं व्यवस्थित भरून घ्यायचं, असं दाबून भरून घ्यायचं असं, कारण आपण ह्याला उकडणार आहोत. पॅक असं भरून घ्यायचं. एवढं असं भरून झालेलं आहे. तर आता आपल्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आणि आता आपण ह्याला उकडून घेऊया. तर आता आपण ह्या वांग्यांना उकडत ठेवूया. त्यासाठी मी असं हे उकडायला ठेवलेलं आहे. आता आपण वांगी उकडायला ठेवली ते अशी. तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 1-10 मिनिटं लागतात उकडायला. 10 मिनिटं उकडून 10 मिनिटं बघायची आणि हे करायचं, बघायचं झालेत का. हे बघा आता आपण वांगी उकडत ठेवलेले आहेत, पण झाकण ठेवूया. आणि सर्वसाधारण 1-10 मिनिटं लागतात उकडायला. 10 मिनिटांनी आपण बघूयात. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूयात वांगे आपले शिजलेत का. हे बघा वांगे शिजलेले आहेत आपले. शिजलेले आहेत असं हे करून बघितलं की लक्षात येतं शिजलेलं आहे. आता गॅस आपण फ्लेम ऑफ करूया. वांगे 1 प्लेटमध्ये काढून घेऊया. ही वांगी उकडलेली खूप छान लागतात भाकरीबरोबर, चपातीबरोबर. तर एकदा तुम्ही जरूर करून बघा. तर आता तुम्ही बघू शकता आपले वांगे आता आपण सजविंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आजसाठी एवढंच, नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा.
तोपर्यंत बाय बाय.